रुको जरा, सबर करो। मित्रांनो, तर आजचा आपण व्हिडिओ एकदम जकात झालेला आहे। तुम्हाला ह्या व्हिडिओचा प्रेम पाहिल्यानंतर समजून जाईल की आपण कशा प्रकारे हा स्टेटस क्रिएट केला आहे, एकदम न्यू कॉन्सेप्टवर केला आहे, जे तुम्हाला नक्कीच आवडेल। जर आवडलं तर हा व्हिडिओ जो पाहता येतो तो मी नक्कीच शेवटपर्यंत पहा। त्यासोबत जे पण आपण व्हिडिओमध्ये यूज केले मटेरियल आहे ते आपण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलं आहे, तिथून जाऊन तुम्ही डाउनलोड करायचे। त्यासोबत जे पण आपण व्हिडिओचं मटेरियल असतं आपण आपल्या टेलिग्राम चॅनलला पण अपलोड करत असतो। जर तुम्ही आपला टेलिग्राम चॅनल नसेल जॉईन केला तर नक्की आपला टेलिग्राम चॅनल पण जॉईन करा। तर आपण आता सुरू करूया ह्या व्हिडिओची एडिटिंग, त्याआधी ह्या व्हिडिओचा प्रीमियर पाहून घ्या। हाथी का शिकार करने वाला रॉकी। वंस मोर। कौन है भैया? हाथी का शिकार करने वाला रॉकी। मित्रांनो, तर तुम्ही जो आता प्रेम पाहिला, जर तुम्हाला आपली टायटस एडिटिंग आवडते असेल, जर तुम्हाला असेच अँट्री टायटस पाहिजे असेल तर जसं तुम्ही स्क्रीनवर पाहताय त्याशिवाय आपल्या चॅनल सबस्क्राईब करा। तर आता आपण सुरू करूया व्हिडिओची एडिटिंग। तर पहिलं तुम्हाला बीट मॅपचं सेटिंग ओपन करून घ्यायचे। ओपन करून घेतल्यानंतर सिम्पली पहिल्यांदा उठायचे, ह्याच प्लसची नाव क्लिक करायचे, मीडियामध्ये जाऊन येथून तुम्हाला काय करायचं, एक डायलॉग व्हिडिओ देईल तो तुम्ही ते ॲड करून घ्यायचे आणि जिथे आपली पहिली बीट मार आहे ते यायचे। या डायलॉग व्हिडिओवर क्लिक करून इथून तो कट चॉपच्यानंतर पण इथून तो व्हिडिओ डायलॉग व्हिडिओ असेल थोडा तो इथून कट करायचा। कट केल्यानंतर सिम्पली परत प्लसची नाव क्लिक करायचे, मीडियामध्ये जाऊन इथून तुम्हाला तुमच्या स्वतःचा फोटो घ्यायचा आहे तर आपण इथून हा डेमोसाठी फोटो घेऊया। हा फोटो घेतल्यानंतर सिम्पली ह्या थ्री डॉटवर क्लिक करून ऑप्शनला दाबून हा फोटो आपला फुल स्क्रीन करून घ्यायचा आहे। त्याच्यानंतर सिम्पली शेवटला यायचं, ऑप्शनला दाबून हा फोटो आपला सेट झाल्यानंतर सिम्पली आपल्या दुसऱ्या बीटमार बसची यायचं आहे। तर ही आपली पहिली आणि ही दुसरी बीटमार, तर त्याच फोटोवर क्लिक करायचं, मधल्या ऑप्शनला दाबून इथून तो फोटो अशा प्रकारे कट करायचा आहे। तर इथून जे पण बीटमार दिसते ते इथून कट करायचे अशा प्रकारे, जसं तुम्हाला आत्ता सांगितलं तशा प्रकारे इथून कट केल्यानंतर सिम्पली आपल्याला जेथून फोटो ॲड केला आहे ते त्याच्या इथे ह्याच प्लसची नाव क्लिक करायचे, मीडियामध्ये जाऊन इथून तुम्हाला हा इमोजी PNG दिल ते तुम्ही ॲड करायचे आणि सिम्पली शेवटला येऊन ऑप्शनला दाबून हे सेट करून टाकायचं आहे। सेट केल्यानंतर सिम्पली इथून बॅक करायचे, बॅक केल्यानंतर इथे आपल्या सेकी बॅक प्रो सेटिंग ओपन करून घ्यायचे। ओपन करून घेतल्यानंतर इथे जे लिअर आहे त्याच्यावर क्लिक करायचे, इफेक्टमध्ये जायचे, थ्रो डॉटवर क्लिक करून कॉपी इफेक्ट ऑप्शन ह्याच्या एकदा क्लिक करून इथून बॅक करायचे। बॅक केल्यानंतर आपण जो पण आता आपण प्रोजेक्ट क्रिएट करत होतो इथे यायचे, इथं जो आपला पहिला फोटो आहे त्याच्यावर क्लिक करायचं, सिम्पली इफेक्टमध्ये जायचे, थ्री डॉटवर क्लिक करून पेस्ट बॅक करून द्यायचे। तर पेस्ट बॅक केल्यानंतर आपल्या फोटोला अशा प्रकारे इफेक्ट येईल। तर इथून जे पण पुढचे आपण फोटो कट केले आहेत त्या सर्वांना द्यायचं आहे, तर आपण पटकन देऊन घेऊया। तर आपला हा तिसरा फोटो आहे आणि हा चौथा। ओके, तर आपला हा पण झालेला आहे, तर आपला हा सर्व फोटोला दिला आहे आपण हा इफेक्ट। तर हा इफेक्ट दिल्यानंतर जेथून आपण फोटो ॲड केला आहे त्याच्या यायचे 5.11 सेकंदाचे ते येते। त्याच्यानंतर सिम्पली ह्यात प्लसचे नाव क्लिक करायचे, मीडियामध्ये जाऊन इथून एक इफेक्ट दिल तो तुम्ही ते ॲड करायचं। ॲड केल्यानंतर सिम्पली शेवटला यायचे, त्या इफेक्टवर क्लिक करू, कटच्या प्ले दाबून इथून कट करायचं ह्या ऑप्शनला दाबून परत ब्लँडिंग ऑप्शनमध्ये जायचं, 2 नंबरच्या ऑप्शनला लाईटमध्ये जाऊन स्क्रीन करून घ्यायचं आहे। तिथून स्क्रीन करून घेतल्यानंतर सिम्पली आपली ह्या व्हिडिओची संपूर्ण एडिटिंग झालेली आहे। तर आपला व्हिडिओ सेव्ह करण्यासाठी ह्या सेटिंगच्याकडे ऑप्शन दिला आहे त्याच्या एकदा क्लिक करायचं आहे। व्हिडिओचं ऑप्शन सिलेक्ट करून खाली जे एक्सपोर्ट बटन आहे त्याच्या एकदा क्लिक करून आपला व्हिडिओ एक्सपोर्ट करायचा आहे।